आणि बकरी ईदच्या निमित्तानं हिंदू बांधवांना कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरच्या दुर्गादेवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. याचा विरोध शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंनी 1986 सालापासून सुरू केला होता. या नियमांचा विरोध आजही शिवसेनेकडनं केला जातो आणि म्हणूनच आज अनेक शिवसैनिक हे दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये पोहोचलेले होते. 1986 सालांपासून या नियमांचा विरोध म्हणून आनंद दिघेंनी घंटानाद आंदोलन सुरू केलं होतं. एकीकडे मुस्लिम बांधव नमाज पठण करतात तर दुसरीकडे हिंदू घंटानाद करत देवीची आरती करतात. यावेळी सुद्धा शिवसैनिकांनी दुर्गाडी किल्ल्याच्या बाहेर आंदोलन केलं. तसंच दुर्गाडी किल्ल्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी जाऊ दिलं जावं अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची होती. यावेळी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला. आणि या सगळ्या संदर्भात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया काय दिल्या त्याही पाहूया. बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरती प्रवेश बंदी आणि घंटानाद करून दिला जात नाही. निश्चितपणे हे आंदोलन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सुरू झालेलं आहे. पण त्यापूर्वी स्वतः बाळासाहेबांनी बंदी हुकूम मोडून या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि निश्चितपणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला कोणत्याही दिवशी बंदी असता कामा नये आणि दर्शन करायला मिळालंच पाहिजे, तो आमचा हिंदूंचा हक्क आहे. हे आंदोलन हे मुस्लिम धर्माविरुद्ध नसतं, हे प्रशासनाविरुद्ध आहे. आज कित्येक वर्ष या आंदोलनाचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या काळात पण प्रशासन याच्यावर बंदी हुकूम आणतं हे खेदाची बाब आहे. आम्ही त्या सरकारचा निषेध करतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आम्ही निषेध करतो की त्यांनी हा आदेश मोडायला पाहिजे होता, मंदिर खुलं करून द्यायला पाहिजे होतं हिंदुत्व हिंदूंसाठी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.